बॉलिवूडची खानावळ नेहमीच आपले सण धूमधडाक्यात साजरे करते. आता 2014 पहा, ईदच्या मुहूर्तावर सलमानचा किक रिलीज होतोय, दिवाळीला शाहरुखचा हॅपी न्यू इयर रिलीज होतोय, तर ख्रिसमसला आमिरचा पीके रिलीज होईल अशी चर्चा आहे. आणि आता हाच ट्रेंड काहीसा मराठी मध्ये सुरू होतोय आणि त्याची सुरुवात केली आहे लय भारीने. रितेशचा लय भारी रिलीज होतोय या आषाढात. पंढरपूरच्या वारीची नुकतीच सुरुवात झाली आहे आणि लय भारी 11 जुलैला प्रदर्शित होतोय. चित्रपटाच्या प्रमोशनला एक सुयोग्य वेळ निवडली आहे. शिवाय चित्रपटात वारीसाठीचं खास गाणंही आहे जे सध्या जोरदार गाजतंय. आणि ट्रेलर पाहिल्यानंतर असं दिसतंय चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन पंढरपूरच्या भर वारीत शूट केला गेलाय. त्यामुळे वारीचा शुभ मुहूर्त साधून हा चित्रपट रिलीज करायचा या विचारांवर लय भारीची टीम ठाम होती. सो बेसिकली बॉलिवूडचा स्ट्रॅटेजिक मार्केटिंगचा हा ट्रेंड मराठीतही अगदी प्रोफेशनली उचलला गेलाय. अर्थात चित्रपटासाठी ही एक चांगली सुरुवात म्हणायला काहीच हरकत नाही. हाय, मी साई तामनकर आणि तुम्ही पाहतात रात्री मराठी.